भारतात लग्न आणि अफेअर्स हा काळ बदलतोय हा पहिल्यांदा मला टेलिव्हिजन सिरियलवरनं जाणवलं दुसऱ्याच दिवशी एक कपल माझ्यासमोर बसलेलं होतं आणि ते म्हणाले आम्ही आमचं रिलेशनशिप ओपन करायला बघतोय मी चाटच पडले आपल्या देशात कधी व्हायला लागलं हे ऐकूया आजच्या एपिसोडमध्ये स्त्रियांचं आरोग्य त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं मन मोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे याच उद्देशाने मी वी व्ही वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे मी डॉक्टर निलिमा देशपांडे मी गायनेकोलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर सीईओ ऑफ साऊंड ग्रेट थँक्यू डॉक्टर विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण आपल्या समाजात वाढतंय का यामागची नेमकी कारणं काय अफेअर्स खरंच टाळता येतात का आणि ये अफेअर प्रूफ लग्न असा खरंच काही प्रकार असतो का यासारख्या असंख्य प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न या एपिसोडमध्ये आपण करणार आहोत सो डॉक्टर तुमच्याकडे येणाऱ्या पेशंट्सवरून तुम्हाला काय दिसतं की विवाहबाह्य संबंध खरंच वाढत आहेत आपल्या सोसायटीत <laughs> संबंध आहे तसेच आहेत आपल्याला आता जास्त जाणवतंय कारण की त्याचं परमिशन सोसायटीला मिळालीये आज आपण जसं मी मगाशी उल्लेख केला टेलिव्हिजन सिरियल्स आपल्याला परमिशन देतात चार का सहाच्या सहा पैकी सिरियल्स पैकी चार मध्ये तरी त्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन बायका असतात मुलांना किंवा एका बाईचं दोन मुलांबरोबर किंवा पुरुषांबरोबर रिलेशनशिप असतं त्यामुळे हा ही गोष्ट आता उघड्यावर आलीये हे मीडियाला पण कळलंय त्यामुळे ते इन्क्लूड करू शकतात अशा शोज मध्ये किंवा पब्लिसिटीमध्ये किंवा माझ्याकडे जेव्हा मा पेशंट्स येतात आणि बोलतात अशा संबंधांबद्दल किंवा त्याच्याबद्दल शंका येत असते त्यांच्या मनामध्ये हे कारण काय हे एक्झिस्टन्स मध्ये आहे आता फक्त लोकांना कळायला लागलंय की ह्याचं महत्व काय ओके okay. so, सोपं म्हणजे ब्रेकअप्स इतकंच हल्ली विवाहबाह्य संबंधांनाही सहजपणे घेतलं जात आहे असं निरीक्षण मागे एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट माझ्याशी बोलताना त्यांनी नोंदवलेलं तुम्ही कसं बघता याकडे म्हणजे ते खरंच खूप कॅज्युअल गोष्ट झाली आता अफेअर असणं ही नाही कॅज्युअल गोष्ट तर खरं म्हणजे माझ्या कुठल्याच क्लायंट्स मध्ये कॅज्युअल दिसत नाही जे दोन प्रकारचे लोक असतात एक प्रकारचे असे लोक असतात जे एक्सपेरिमेंटल स्टेज मध्ये असतात की त्यांना सेक्सच्या बद्दल एक्सपेरिमेंट करायचं असतं म्हणून त्यांचे रिलेशनशिप काही काही काळासाठी ते कॅज्युअल ठेवत असतात कारण त्यांना एक्सपिरियन्सेस घ्यायचे असतात आणि त्यांनी अजून मेंटली कमिट केलेलं नसतं की कोणाबरोबर सेटल व्हायचंय काही लोक त्या फेज फेजमधनं कधीच बाहेर पडत नाहीत आणि काही लोक असे असतात की जे त्यांच्या लॉंग टर्म पार्टनरच्या शोधात असतात त्यामुळे ते मल्टिपल रिलेशनशिप्समध्ये असतात पण ते इनवेरिएबली प्रत्येक रिलेशनशिपमध्ये इमोशनली थोडेफार तरी इन्वॉल्वड असतात मग काही लोक असतात जे लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये असून डिससॅटिस्फाईड असतात त्यामुळे त्या रिलेशनशिपमध्ये स्वतःला अडकल्यासारखं बघतात आणि मग बाहेरचे रिलेशनशिप शोधत असतात की काहीतरी नाविन्य मिळावं त्याच्यामध्ये काहीतरी एंटरटेनमेंट मिळावी प्रत्येक पर्सनचं एका दुसऱ्या व्यक्तीकडे बघायचं जो दृष्टिकोन असतो तो त्याच्या लाईफ स्टेज प्रमाणे त्याच्या फायनान्शियल सिच्युएशन प्रमाणे त्याच्या घरच्या त्याच्यावरती ज्या जबाबदाऱ्या असतात त्याचा दृष्टिकोनातनं आणि त्याचं बेसिक पर्सनॅलिटी कशी असते त्याच्यावरती अवलंबून असते की ते एक्स्ट्रा मरायटी किंवा सोशली एक्सेप्टेबल किंवा अनएक्सेप्टेबल रिलेशनशिप शोधतात का नाही शोधत ओके हे खूपच कॉम्प्लेक्स आहे सगळं हे जाणवत आहे मला मध्ये आठवतं की प्रियरंजन नंदी यांच्या वन फॉर जॉय हे पुस्तक मी वाचलेलं तर या पुस्तकात सेवन इयर्स इच ही एक कॉन्सेप्ट आहे तर ही संकल्पना उलगडताना त्यांनी म्हणले की लग्नानंतर नव्याची नवलाई असते तेव्हा रोमांस दरम्यान डोपामाईन आणि ऑक्सिटोसिन ही कडल हार्मोन्स ही मुबलक प्रमाणात स्रोत असतात पण लग्नाला साधारण सात एक वर्ष झाली की या हार्मोन्सचा स्रोत हा आटायला लागतो थोडक्यात नात्यात तोसतोसपणा सुरुवात होते त्यामुळे बाहेर लक्ष जाऊ शकत आपण पूर्वीच्या एका पॉडकास्टमध्ये पण ह्या गोष्टीबद्दल बद्दल बोललोय बोर्डम हा एक कॉज आहे की बरेच कपल्समध्ये आणि फक्त पुरुष नाही तर स्त्रिया सुद्धा काहीतरी बाहेर नवीन शोधत असतात आणि त्यावेळेला पण आपण हे डिस्कस केलं होतं की इंडिव्हिज्युअल जे नीड्स आहेत फिजिकल आणि इमोशनल नीड्स जेव्हा ते मीट होत नाहीत तेव्हा तरी कोणीतरी बाहेरच्या गोष्टी शोधत असतात किंवा स्वतःच्या वागण्याला किंवा स्वतःच्या एन्व्हायरनमेंटला स्वतःच्या फाउंडेशनला कंटाळून वैतागून पण लोक नवीन एक्सपिरियन्स शोधत असतात मला असं वाटत नाही की सेव्हन इयर्समध्ये ह्या ह्या काळामध्ये काही विशेष आहे माझ्याकडे असे पण कपल्स येतात जे बऱ्याच वर्षापासून फ्रेंड्स होते सेक्शुअल पार्टनर्सही होते पण लग्न झाल्यानंतर एकत्र राहायला लागल्यापासून आणि बाकीच्या जेव्हा कॉम्प्लिकेशन त्यांच्यामध्ये घिरवून येतात फायनान्शियल चॅलेंजेस येतात किंवा मुलं झाल्याचे चॅलेंजेस येतात आई वडिलांचा आजार येतो त्यांच्यामध्ये कुठला तरी आजार येतो त्या चॅलेंजला कंटाळून किंवा त्या चॅलेंजला फेस न करता आल्यामुळे त्याच्यासाठी प्लॅनिंग न केल्यामुळे किंवा त्या रिलेशनशिप मध्ये त्या चॅलेंजेसमुळे फट पडल्यामुळे राग किंवा रिझेंटमेंट किंवा अशा गोष्टी निर्माण झाल्या झाल्यामुळे मग ते काहीतरी नवीन शोधतात बाहेर ज्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट नसते जिथे परत एका क्लीन स्लेटनी ते कुठं कोणातरी बरोबर राहू शकतात इंटरकोससाठी सेक्ससाठी एन्जॉयमेंटसाठी टचसाठी आणि तिथे त्यांना कोणी जज करत नसतं किंवा पास्ट बॅगेज किंवा फ्युचर कमिटमेंट कोणी मागत नसते असे पण अफेअर्स असतात नॉट नेसेसरली की प्रत्येक अफेअर दुसऱ्याबरोबर रिलेशनशिप बिल्ड करण्याबद्दल असतं ते घडू शकतं पण नेहमीच ते असतं असं नाही आणि असंही okay. आपण बघतो आणि जर आ, ते आपण दुसरे बरेच टेक्स्ट आहेत बरेच लोक ह्याच्याबद्दल बोलतात की सायकॉलॉजी काय अफेअर्सची तर मेन अशी असते की जेव्हा आपण कुठल्या कमेटेड पार्टनरशिपमध्ये येतो तेव्हा हे गृहित धरणं गरजेचं असतं की आपले बॅकग्राऊंड खूप वेगळे असतात कुठलीही मुलगा आणि मुलगी जेव्हा नवरा नवरी होतात तर सपोज अरेंज मॅरेज आहे त्यांची ओळख एक दोन वेळात झालेली असते तर हे पण लक्षात घेणं महत्वाचं असते हे त्यांच्या घर घरचे जे वडीलधारे लोक असतात ज्यांनी लग्न जमवून आणलेलं असतं त्यांनी समजून घेणं गरजेचं असतं की दोघांची जी बॅ बा, फॅमिली बॅकग्राऊंड आहे ऑरिजिन्स आहे जे रोल मॉडेल्स आहेत कपल्सचे कॉन्फ्लिक्टचे हे सगळे प्रत्येकाचे वेगळे आहेत आणि त्या जेव्हा दोन लोक एकत्र येतात त्यांची त्यांना जर एकमेकांना समजून घेता आलं नाही की आपण एकमेकांशी कसं बोलायचं म्हणजे आपले जे पूर्वीचे जे कंडिशनिंग्ज आहेत आपले जे भीती आहेत ज्या गोष्टींमुळे आपण इनसिक्युअर फील करतो त्या गोष्टीला कसं ऍडजस्ट करून घ्यायचं कसं प्रेमाने एकमेकांना रिअशोअर करायचं म्हणजे ते रिलेशनशिप लॉंग टर्म टिकू शकेल हेही लक्षात घेणं असते की आजच्या काळामध्ये सिच्युएशन खूप चेंज बदललेली आहे स्त्रिया आता फायनान्शियली इंडिपेंडेंट आहेत बाहेर कामाला जातात आणि पुणे नाशिक मुंबई सारख्या ठिकाणी ते मोबाईल आहेत म्हणजे काय स्वतःचं वाहन असणं पब्लिक ट्रान्सपोर्ट इझिली घेता येणं एवढं फायनान्शियल इंडिपेंडन्स असणं की पटकन रिक्षात बसून कुठेही जात येतं ह्या गोष्टी सुद्धा या, या साठी रिस्पॉन्सिबल आहेत अफेअर होणं म्हणजे काय असं काही नाही की प्रत्येक जणाला काहीतरी खूप विचार करून आता मी अफेअर करणार आहे नाही तर आपल्याला माहिती आहे की अफेअर घडत असतो का कारण की त्याच्यामध्ये अवेलेबिलिटी असते ऑपॉर्च्युनिटी असते आणि प्रॉक्सिमिटी असते जेव्हा या तिन्ही गोष्टी जुळून येतात तेव्हा अफेअर घडत असतो नाहीतर ते प्रॉस्टिट्युशन आहे राईट सो तुम्ही आता हे जे तीन मुद्दे म्हणलात तर ह्याच्यात अजून एक मुद्दा ऍड असा होऊ शकतो का म्हणजे सेक्स से डिझायरवर आपण आधी एपिसोड केलाय तर या डिझायरमध्ये जर तफावत असली म्हणजे एकाला खूप डिझायर आहे आणि एकाला कमी आहे तर त्याच्यामुळे पण अफेअर होऊ शकतं तिसऱ्या माणसासोबत बाहेरच्या हा खूप चांगला प्रश्न आहे ह्या प्रश्नामध्ये आणि डिझायर डिस्क्रेपन्सी आपण ज्याला म्हणतो ही खूप कॉमन प्रॉब्लेम आहे रिलेशनशिप्समध्ये आपण सेक्शुअल डिफिकल्टी जी म्हणतो ती खूप कॉमन आहे ह्याच्याबद्दल जे पार्टनर्स आहेत त्यांनी ओपनली बोलणं खूप गरजेचं आहे कारण की जी डिस्क्रेपन्सी तयार होते ती इनेट असू शकते म्हणजे नॅचरली कोणा एकाची डिझायर कमी आहे त्याला काय खूप गरज नसते आणि नॅचरली दुसऱ्याची डिझायर जास्त आहे आपण पूर्वी मॅस्टरवेशनच्या रोलबद्दल पण बोललो होतो की कसं रिस्की सेक्शुअल बिहेवियर आपण अवॉइड करू शकतो रिसेंटली uh, एक कपल आले होते की जिथे ही डिझायर डिस्क्रेपन्सी एका आजारामुळे निर्माण झाली होती जो जो पुरुष होता त्याच्यामध्ये काहीतरी आजार निर्माण झाले काय काय त्याच्या हॉस्पिटलायझेशन इतर गोष्टींमुळे त्याचं वेलनेस कमी झालं होतं त्यामुळे त्याचं डिझायर कमी झालं होतं आता त्याची जी बायको होती त्याची प्रायमरी केअरर होती आता आपल्याला हेही माहिती की सायकोलॉजिकली म्हणजे तुमचा केअरचा रोल आणि लव्हरचा रोल हा वेगळा असतो आणि सपोज एक जण खूप आजारी असलं आणि खूप सिव्हिअर इलनेसमधनं तो जात असला तर ह्या बाईला मधनं लवर रोल मध्ये ट्रान्झिशन होणं खूप चॅलेंजिंग होत होतं आता तिला डिझायर होतं मी नाही म्हणाल की खूप हाय डिझायर होतं पण नॉर्मल यंग वुमनचं से जे सेक्शुअल डिझायर असतं होतं तर त्याच्यासाठी तिने नवरेशी डिस्कस करून म्हटलं की मला माझं सेक्शुअल डिझायर सॅटिस्फाईड पाहिजे तो एम गोन टू हॅव एन अफेअर त्यांनी जेव्हा सजेस्ट केलं की तू मास्टर भेट कर किंवा सेक्स टॉय यूज कर नो माझी गरज वेगळी आहे मग अजून खोदून पाहिलं तर तिच तिची गरज तिच्या कनेक्शनची होती तिच्या व्हॅलिडेशनची होती तिच्या व्हॅल्यूची होती तर आपल्या फिजिकल आणि इमोशनल गरजा पण महत्त्वाच्या असतात जर त्या गरजा मीट होत नसल्या तर आपण बाहेर कनेक्शन शोधतो डिझायर इज नॉट जस्ट अबाउट सेक्स इट इज नेवर अबाउट सेक्स ते अब बद्दल असतं मग तिला कनेक्शन कुठलं पाहिजे होतं असा कोणीतरी व्यक्ती आहे जो, जो आपल्याला डिझायर करतो आणि फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शनमध्ये फिमेल मध्ये आपल्याला माहितीये की फिमेल सेक्शुअल कि अराउजल किंवा उत्तेजना येणं हे पार्टनरच्या डिझायरवरती पण अवलंबून असतं की ज्या बाईला असा पार्टनर असतो जो तिला खूप डिझायरेबल म्हणून बघतो आणि तिला सांगतो की कि ती किती डिझायरेबल आहे त्याच्यासाठी तो किती तिला बघून अराऊज होतो त्या गोष्टीमुळे ती अराऊज होत असते तर हे लक्षात घेणं तितकंच महत्वाचं की तो अफेअर असतो तो इंटकोजसाठी नसतो तो तिची फेमिनिन एनर्जी व्हॅलिडेट करण्यासाठी असतो तिच्या कनेक्शन स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट मध्ये जे स्ट्रेस रिलीफ असतं जे ऑक्सिटोसन रिलीज असतं डोपामिन रिलीज असतं त्याच्यासाठी असतं जे नॉन जजमेंटल कम्युनिकेशन होत असते की जिथे तिने भाजी नीट बनवली नाही मीठ कमी पडलं मुलांच्या पिशव्या नीट पॅक केलं नाही आईचं डायपर चेंज केलं नाही ह्याच्याबद्दल कोणी क्रिटिसाइज करणार नसतं तो व्यक्ती हवा असतो तिला लव्हर म्हणून सेम थिंग पुरुषांचं से पण असतं आणि जरुरी नाही की सात वर्ष थांबायला लागतं माझ्याकडे मा असे पण पेशंट्स आहेत जे डिलिव्हरी नंतर फॉर एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये आपण जजमेंटमध्ये नाही आहे की हे दिस इज गुड ऑर बॅड असे पण पेशंट्स असतात की डिलिव्हरी खूप ट्रॉमॅटिक प्रेग्नन्सीमध्ये खूप हाय ब्ल ब्लड प्रेशर होतं किंवा बेबी चॅलेंजिंग होतं खूप क्रिटिकली इल होती बाई त्यामुळे प्रेग्नन्सीच्या वेळेला सुद्धा काही इंटरमेसी नव्हती मग डिलिव्हरी खूप चॅलेंजिंग झाली सीझर झालं खूप रक्तस्राव झाला ती काय काळ आयसीयू मध्ये होती बेबी पण आयसीयू मध्ये होतं ह्या सगळ्या स्ट्रेस खाली जो पुरुष या आता आणि आजच्या काळामध्ये आपण एकटे पडतो आपल्याकडे खूप मोठी जॉईंट फॅमिली नाही आपण फॅमिली फॅमिलीमध्ये असतो आई वडील खूप दूर असतात येतात त्यांना सगळी हिस्ट्री माहिती नसते थोडंफार नोक झोक क्रिटिसिजम चालूच असतं की असं का केलं आणि तसं केलं असतं तर बरं झालं असतं आमच्या डॉक्टरांकडे गेलं असतं तर बरं झालं असतं असं बोलणारे पण असतात त्याच्यामध्ये हा पुरुष अडकलेला असतो मग ह्याच्यापासून रिलीफसाठी त्याला जर कामाच्या ठिकाणी कोणी प्रॉक्सिमिटी अवेलेबिलिटी आणि ऑपॉर्च्युनिटी असलेला भेटला ती ऑपर्च्युनिटी तो ग्रॅब करतो कोणीही करतं राईट right. so, सम प्रश्न तोच येतो की अफेअर्स ही कायम फिजिकलच असतात की त्यात केवळ इमोशनल इन्व्हॉल्वमेंट पण असू शकते असू शकते ना खूप महत्वाचा प्रश्न आहे आज जर आपण अपन बघितलं हाता आपल्या हातामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे साधं डिजिटल वर्ल्ड मध्ये फोनमध्ये अडकून राहणं ह्याला आपण हल्ली सायबर विडो म्हणतो बायकांना <laughs> आणि सायबर विडो पुरुषाला की तुमची बायको किंवा तुमचा जो पार्टनर आहे नॉट नेसेसरीली सगळ्या पार्टनर्स मध्ये बायका किंवा पुरुषच असतात दोघेही असू शकतात की तुमचा जो पार्टनर आहे जी जी वेळ तुमच्या इंटिमेसीची आहे त्या वेळेला जेव्हा तू कुठल्या तरी डिजिटल मीडियामध्ये अडकलेला असतो तर तुम्ही लोनली असता जरुरी नाही आहे की तो जो अफेअर आहे तो एका व्यक्ती बरोबर आहे तो इमोशनली तुमच्यासाठी अॅबसेंट आहे दॅट इज एनफ आता ती जी इमोशनल इन्वॉल्वमेंट तो शोधतोय तो एकदा व्यक्ती बरोबर शोधतोय पॉन मध्ये शोधतोय कुठल्या तरी ऍडिक्शन मध्ये शोधतोय स्क्रोलिंग मध्ये शोधतोय कुठल्या तरी इतर डोपामिन हिट मध्ये शोधतोय हे इम आहे त्या डिजिटल एकदा त्या फोनच्या भोकामध्ये घुसलं त्याचं डोके की हे इज लॉस्ट टू यू तर तुमच्यावरती काय परिणाम होतोय हे जास्त महत्वाचं आहे की तुमचा जो पार्टनर आहे तो ऍबसेंट आहे रिसेंटली एक कपल माझ्याकडे आलं होतं की ती खूप हार्ड वर्किंग आहे म्हणजे तिचं दिवसाचा जॉब खूप टायरिंग आणि बिझी खूप ट्रॅव्हलिंगचा आहे ती घरी आली की तिला पाहिजे असतं की नवऱ्याबरोबर रिलॅक्स व्हावं छान गप्पा माराव्या कुठेतरी वरती जावं वॉकिंगला जावं तिचा नवरा त्याचं ऑक्युपेशन वेगळं आहे त्याचं जास्त करून एंटरटेनमेंट इंडस्ट्री मीडिया इंडस्ट्री हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीशी संबंध आहे त्याचं सगळं काम संध्याकाळी सुरू होतं त्यामुळे दिवसा तो आराम आरामच असतो त्याला सेक्स दिवसा करायचं असतं जेव्हा ती वर्क फ्रॉम होम करते तेव्हा मी कसं वर्क फ्रॉम होम करते आय कॅनॉट हेल्प सॅक्स इन द डे टाईम म्हणजे आय विल नॉट बी एबल टू डू जस्टिस मी माझ्या कामाला जस्टिस नाही देऊ शकत तर त्या दोघांमध्ये जी भांडणं व्हायची ते हे टायमिंग ऍडजस्ट न झाल्यामुळे आणि रिझेंटमेंट कधी बिल्ड होते की तुम्ही एक्सपेक्ट करत असता काहीतरी तुम्ही स्वतःच स्वतःची डिझायर सॅक्रिफाईस करत असता तेव्हा रिझेंटमेंट बिल्ड होते राग तयार होतो तिरस्कार तयार होतो एकमेकांना खाली कसं पाडून दाखवता येतं मग कडू बोलणं हे सगळं त्या रिलेशनशिपमध्ये सुरू झालं होतं मग तो रात्र रात्र तिला तिचं बोलणं तिचं टोमणे मारणं अवॉइड करायचं म्हणून तो स्मोकिंग कर फ्रेंड्स बरोबर गप्पा मार खूप रात्र रात्र कोणातरीकडे ड्रिंकिंग कडे जा असं करायला लागला होता हो सो एव्हरी काइंड ऑफ अफेअर इज नॉट ऑलवेज विथ अनदर पर्सन आणि ती प्रत्येक गोष्ट नुसत्या सेक्ससाठी किंवा इंटरकोर्ससाठी असते असं नाही तो ते अफेअर सपोज काही पेशंट्स आहेत माझ्याकडे त्या आजारी आहेत त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे त्यांना ते घरी जी पार्टनर आहे ती मे बी खूप शिक्षणावाली नाही आहे किंवा ती त्यांच्या मुलांमध्ये खूप बिझी आहे आई वडिलांमध्ये बिझी आहे तर तो पुरुष जो आहे तो असा एकटा पडलेला आहे पण त्याला टचची गरज आहे इंटिमेसीची गरज आहे सो ही हॅज मेट अ विडो ही इज मेट समबडी ते स्पेंड मग ते महिन्यातून दोन तीन वेळा एक एकत्र येतात दोघांची एकमेकांपासून काही एक्सपेक्टेशन नाहीये अशी एक्सपेक्टेशन नाही आहे की ह्यांनी त्याचं मॅरेज सोडावं तिचं एक्सपेक्टेशन नाही आहे की त्यांनी तिच्या बरोबर येऊन राहावं तिचं लाईफ सुरळीत चाललेलं आहे तिचं तिचं घर आहे ती इंडिपेंडेंट आहे ओके सायबर विडो ही खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट सांगितली की पार्टनर ऍबसेंट असणं डिजिटल मीडियामुळे मोबाईलमुळे तर हे पण एक प्रकारचं म्हणजे दरवेळेला कुठलं तरी दुसरा पर्सनच असेल असं नाही अफेअर म्हणून तर तो ऍबसेंट असणं हे पण कुठेतरी ती सुरुवात असू शकते मेटिंग इन कॅप्टिव्हिटी या पुस्तकात मला आठवते की त्यात त्यांनी असा एक क्लेम केलेला आहे की जो खरंच पटतो की सुरक्षित नातं जेव्हा असतं लग्नाचं म्हणा किंवा रिलेशनचं तर त्याच्यात प्रेम जे असतं ते आठतं उलट जिथं थ्रील असतं काहीतरी नवीन असतं तिथं रोमांस बहरतो तर मग लग्नाच्या नात्यात हे थ्रील कसं आणता येईल हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हा एस ते तिच्या एका पॉडकास्टमध्ये कव्हर केलं होतं की लॉंग टर्म डिझायर लाँग टर्म रिलेशनशिप्समध्ये डिझायर कसं फ्रेश ठेवायचं ऍक्च्युली कुठल्याही लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये डिझायर फॉर कनेक्शन फॉर अंडरस्टँडिंग फॉर लव्ह फॉर व्हॅलिडेशन फॉर अप्रुव्हल हे कायमच असतं आपण आपलं रिलेशनशिप आईवडिलांकडे पण बघतो आपल्या भावा बहिणींकडे बघतो का रिलेशनशिप्स तुटतात जरी आपण आपल्या भावा बहिणींना किंवा जवळच्या लोकांना खूप लहानपासून आपण ओळखत असतो त्यांचे चांगले वाईट पॉईंट ओळखत असतो मग आपण सुद्धा ट्रिगर का होतो आणि का आपली त्यांच्याबरोबर भांडण होतात का आपण सेपरेट होतो त्यांच्यापासून तर आपले जे ट्रिगर्स असतात आपण व्हॅलिडेट होत नाही किंवा आपण आपल्या जे स्ट्रेंथ्स असतात त्याला कोणी अप्रिशिएट करत नाहीत प्लस ती जे रिलेशनशिप असतात त्याच्यामध्ये जी प्रॉक्सिमिटी किंवा जी नर्चरिंग असतं ते वेळच्या वेळेला केलं जात नाही तर खूप सिक्युरिटी असणं बोरिंग असतं असं मी नाही म्हणणार कारण की जेव्हा ते रिलेशनशिप सिक्युअर असतं तेव्हा तुम्ही वल्नरेबल होऊ शकता आणि दोन इंडिपेंडेंट लोक एका फॅमिलीचे नाही तर दोन वेगळ्या फॅमिलीचे लोक जेव्हा एकत्र येतात रिलेशनशिप बनवायला किंवा कमिटमेंट द्यायला किंवा फॅमिली बिल्ड करायला तर ते सगळ्या गोष्टी काय एकमेकांबद्दल ओळखत नसतात आणि ते जे कधी कधी ते थोडंसं जे अननोन असतं ते पण एक्साइटिंग असतं की आपल्याला या व्यक्तीबद्दल सगळं माहिती नाही आहे ह्या कुठल्याही व्यक्तीबद्दल कोणीही पूर्णपणे हो मला तू पूर्णपणे माहिती असं सांगू शकत नाही कारण आपण त्या व्यक्तीच्या शरीरात त्यांच्या डोळ्यांमधनं त्यांच्या पावलांवरनं त्यांचं आयुष्य चाललेलं नसतो तर त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं हे तितकंच एक्साइटिंग असतं आपण त्या गोष्टीला काय मिनिंग देतो हे तितकंच महत्वाचं ठरतं आता सपोज कोणीतरी फक्त पुस्तक वाचलं आणि म्हणलं की हो सेव्हन इयर्सनी मला हे इच येणार आहे आणि हे रिलेशनशिप किती बोरिंग आहे आपण जो प्रश्न विचारतो त्याची उत्तर आपल्याला मिळतच असतात ना आपण जर प्रश्न विचारला माझं रिलेशनशिप काय बकवास आहे यार किती बोरिंग आहे तर त्याची उत्तर मिळणारच आहेत हेही सगळी कारणं आहेत की तुझं रिलेशनशिप बोरिंग आहे मग उलटा जर प्रश्न विचारला की हा इतक्या सेव्हन इयर्स मध्ये किती किती युनिक गोष्टी मी या व्यक्तीबद्दल डिस्कवर केल्या आहेत जे मला अजून एक्साइटिंग वाटतात मी शोधून काढू शकतो का मग त्याची लिस्ट बनवणं बनौन, बनवणं जास्त गरजेचं आहे कुठल्याही कपल रिलेशनशिपला प्लस त्या रिलेशनशिपमध्ये एक टर्म यूज करतात शेजोआज जमीन आम्ही जे पॉझिटिव्ह इंटेलिजन्समध्ये शिकवतो त्याला गार्डनिंग रिलेशनशिप गार्डनिंग आणि बीडिंग हा प्रकार आहे की कि किती सुंदर बाग असली तरी बागकामवाला शांत बसत नाही त्याचं चालूच असतं इकडचे वीड काढ तिकडचे तुटलेली पानं काढ त्याला मल्चिंग कर थोडंसं तिकडे खत घाल तो तो टेक फॉर ग्रांटेड करत नाही की मी काही न करता उगीच फुलं फुलं उगतील त्या फुलांबरोबर वीड्स पण येतील रानटी जगलामध्ये फुलं असतात पण त्याच्याबरोबर वीड्स पण असतात जर तुम्हाला बाग कल्टिवेट करायची असली तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला विडिंग रेग्युलरली करणं गरजेचं आहे विडिंग कसं होतं तर रेग्युलरली तुमचे वीकली कसे एंगेजमेंट आहे एकमेकांशी परवाच एक कपल आलं होतं माझ्याकडे की मी विचार चौकशी करताना की तुमच्यामध्ये कुठले डिसएग्रीमेंट होतात कुठल्या गोष्टींवर वाद होतात नाही आमच्याकडे काहीच वाद होत नाहीत म्हटलं हा अच्छा मग काय होतं मग किती वेळ देतात तुम्ही बोला बोलायला बोलायला कशा वेळ पाहिजे <laughs> आम्ही बायको होता मी रात्री झोप हा म्हणजे मग बेडरूम मध्ये काय करता नाही मी झोपतो आणि सेक्स करतो बरं मग महत्वाच्या गोष्टींचं डिसिजन कसं होतं त्यात काय तो करतो डिसिजन मी ऐकते सो so, म्हणायचं तात्पर्य काय की कपल्समध्ये हे मिसअंडरस्टँडिंग होऊ नये की तुम्ही एकत्र राहता आणि एका बेडमध्ये झोपता आणि इंटरकोस करता म्हणून तुमचं रिलेशनशिप कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे right. राईट कारण की एक व्यक्ती दुसऱ्या पर्सनकडे कशी बघते आणि कुठल्या गोष्टींना ऍक्सेप्ट करते न क्वेश्चन करता किंवा न चॅलेंज करता त्याच्यावरनं पण रिलेशनशिपचं टोन तो तो ठरत असतो तुमच्यामध्ये वाद न होणं हा ऍक्च्युली एक, एक अलामबेल आहे माझ्यासाठी मी जेव्हा जे एक थेरपिस्ट म्हणून कुठल्या काबल की आम्ही कुठल्याच गोष्टीवरती आर्ग्यू करत नाही म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखतच नाही तुम्हाला जाणीवच नाहीये की तुमचा जो पार्टनर आहे तो कुठल्या गोष्टींमुळे ट्रिगर होत असतो त्याचे वीक पॉईंट्स काय आहेत त्याचे वल्नरेबिलिटीज काय आहेत आणि त्या व्यक्तीलाही कदाचित माहिती नसणार आणि अनफॉर्च्युनेटली आज स्त्रिया जास्ती वल्नरेबल आहेत कारण काय कुठल्या अफेअरमध्ये स्त्रीकडेच बोट केलं जातं पुरुष पुरुष अफेअर करणार आहेत हे काही कुठेतरी लेवलला ॲक्सेप्ट केलं जातं पण जेव्हा आपण स्त्रीकडं पाय घसरला वगैरे नेहमी स्त्रीबद्दलच बोलतात तर पुरुषाचा पाय घसरला असं कधी कोणीच बोलत नाही तर ती वल्नरेबल असते ऑफिसमध्ये इतर ठिकाणी का कारण की तिची तिची जी नीड्स आहेत ते जेव्हा मीट नसतात होत दुसरं कोणीतरी ते नीड्स मीट करायची शक्यता असते तिची वल्नरेबिलिटी तिचं विकनेस बघून तिच्या बोलण्यामध्ये ती गोष्ट न कळत बाहेर येत असते की या गोष्टी या पर्सनल ह्याची गरज आहे आणि आपल्याला खूप सायकोलॉजिकल स्टडीज बद्दल माहिती आहे की आपला जो विकनेस असतो तो आपला मॅनिप्युलेशनचा पॉईंट बनत असतो सोश सोसायटीमध्ये कुठेही ज्या गोष्टीमुळे आपण ट्रिगर होतो ज्या गोष्टींमध्ये आपण रेग्युलरली रिॲक्ट करतो प्रिडिक्टेबली रिॲक्ट करतो ज्या गोष्टींमुळे आपल्या प्रिडिक्टेबली रडू येतं किंवा राग येतो ह्या गोष्टींमधनं आपण मॅनिप्युलेट होत असतो ज्या कपल्समध्ये भांडणं होत नाही किंवा भांडणामधनं रिकवर कसं करायचं हे त्यांनी शिकलेलं नसतं ते दो ते कपल्स अफेअर्ससाठी रिलेशनशिप ब्रेकडाऊनसाठी साठी असतात तर ही जी स्किल आहे शिकायची की डिसअग्रीमेंट वादामधनं कसं रिकवर व्हायचं हे बहुतेक कपल्सला कोणी शिकवत नसतं ते शिकत असतात तर कुठले काही कपल्स असले की तुम्हाला कसं कळणार की तुम्ही जे केलं या आठवड्यामध्ये ते तुमच्या पार्टनरला ऍक्सेप्टेबल होतं का नव्हतं त्याच्या मनामध्ये काहीतरी राहिलं का त्यांनी काही सॅक्रिफाईस केलं कारण सॅक्रिफाईस म्हणजे रिझेंटमेंट येते तर तुम्ही जोपर्यंत आठवड्याच्या आठवड्याला कनेक्ट व्हायला ठरवत नाही महिन्याच्या महिन्याला लाँग लाँग कनेक्शन शोधत नाही सहा महिन्यात एकदा एक लाँग हॉलिडे एकत्र घेत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही की आपला जो पार्टनर आहे त्याच्याबद्दल आपल्या आपल्या कॅरेक्टरमध्ये किंवा आपल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये कशाबद्दल खंत आहे ती आपण कशी सुधारू शकतो ह्याचा ओपननेस तुम्ही वल्नरेबिलिटी तुम्ही नाही दाखवली तर म्हणून ते रिलेशनशिप बोरिंग होतंय right. म्हणून त्याच्यामध्ये एक्साइटमेंट नाही राहत कारण तुम्ही पॉझिटिव्ह एक्साइटमेंट नाही बघतात नेगेटिव्ह एक्साइटमेंट कोणाला हवी आहे सारखी मी थोडस सा जरी बोलले तरी हा भडकतो आज माझ्याकडे असे पण कपल्स आहेत जे जे कुठल्या तरी कारणामुळे सेपरेट झालेत मेबी कामामुळे किंवा दौऱ्यामुळे किंवा आणि आता त्याच्यामधली जी स्त्री आहे ती पर्टिक्युलरली म्हणते की मला नाही परत जायचं मला ते कॉन्स्टंट राग, -राग करणं आरडाओरडा मारामारी हे नाही सहन करायचं आज मी फायनान्शियली केपेबल आहे मी का एनवायरमेंट एन्व्हायरमेंटमध्ये सो hmm. so, अफेअर होणं ही जी, जी कॉन्सिक्वेन्स आहे ते लॅक ऑफ कनेक्शनचं लॅक ऑफ गार्डनिंग मुळे आहे आणि बोर्डम पण त्यामुळे आहे कारण की जर खरंच तुम्ही बोर होत असला तर तुम्ही बोललं पाहिजे ना आपण नवीन काय करू शकतो ह्याच्यामध्ये मी जेव्हा सेक्स थेरपी करत असते त्याच्यामध्ये पहिला जो काळ असतो तीन चार आठवड्याचा तो मंडे म्हणजे एकमेकांच्या अंगाला हात लावण्यामध्ये किती किती नवीन गोष्टी तुम्ही डिस्कवर करू शकता याबद्दलच असतं कारण की ते फाउंडेशन आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनला तुमच्या एक्सप्रेशनला रिलीज करू शकत नाही तोपर्यंत तो तु तुम्ही एक्साइटमेंट डिझायर एन्जॉयमेंट फन आणि अशा प्लेफुल गोष्टी तुमच्या रिलेशनशिपमध्ये आणणं खूप कठीण जात म्हणून ते अनएक्साइटिंग बोरिंग आणि प्रोन टू अफेअर्स होऊ शकतात खूपच वेगळ्या पद्धतीने मांडलत मॅडम तुम्ही आणि यातनं अनेक नवीन गोष्टी उलगडल्या आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या लिसनर्सने खूप नवीन इन्साइट्स यातनं मिळाल्या असतील सगळ्यात मेन रिलेशन मुंडेन आहे बोरिंग आहे असं जर तुमच्या मनात असेल तर त्याला तुम्ही पण तितकेच रिस्पॉन्सिबल आहात पार्टनर बदलणं त्याच्यावरचा उपाय ठरू शकत नाही त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीत कसं काही आपण नवीन गोष्टी आणू शकतो एक्साइटमेंट आणू शकतो हे मला वाटतं की तपासून बघणं महत्वाचं ठरतं इकडे एक मी गोष्ट एक डिस्क्लेमर म्हणून किंवा एक प्रिकॉशन म्हणून सांगेन आपल्या देशात काय तर जगभर अशा खूप बायका असतात जे डोमेस्टिक व्हायलन्स बरोबर जगत असतात किंवा इमोशनल मॅनिप्युलेशन बरोबर जगत असतात तर कुठलीही रिलेशनशिप अनसेफ असू नये किंवा कुठल्या तरी आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी इतकं मन मारून जगणं गरजेचं आहे की नाहीतर आपल्याला कोणीतरी मारेल किंवा आपल्या जीवाला धोका आहे अशी परिस्थिती येऊ नये तर ह्या गोष्टीसाठी आपल्या देशामध्ये पोलीस फोर्स एन जी ओज सेफ हाऊसेस ह्या सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी आहे तर कोणी जर असं सफर होत असलं तर कुठल्याही ह्या पॉडकास्टमध्ये किंवा आधीच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलेले जे ऑप्शन्स आहेत ते इमिजिएटली ऍप्लिकेबल नसतात तुमची सेफ्टी सगळ्यात महत्वाची असते त्याची काळजी तुम्ही घ्यावी राईट काही झालं तरी ते रिलेशन ब्रेक करायचं नाहीये म्हणून तुम्ही काहीही सहन कराल तर हेही बरोबर नाही आहे तुमच्या शारीरिक किंवा मानसिक हिंसा जर होत असेल तर योग्य काउन्सिलिंगचा किंवा डॉक्टर्सचा उपचार घेणं किंवा त्यांचा हेल्प घेणं पोलिसांची मदत घेणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे थँक्यू डॉक्टर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला तोपर्यंत ऐकत राहा व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट आणि हो जर तुम्ही आमचा युट्यूब अजून सबस्क्राईब केला नसेल डॉक्टर निलीमा देशपांडे यांचा तर तोही नक्की करा म्हणजे पुढच्या सगळ्या नवीन एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तसंच हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक या बाकी प्लॅटफॉर्म्सवरही फ्रीमध्ये ऐकू शकता एपिसोड आवडला असेल त्याची लिंक नक्की तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्हमध्ये सर्क्युलेट करा आणि हा आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू डिस्क्लेमा This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.